नमस्कार, मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आम्ही ॲक्वा फॅमिली ग्रुप निघालो आहोत 3 मंदिरांचे दर्शन घ्यायला. अगोदर आम्ही स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेतले, नंतर इस्कॉन टेम्पल आणि बालाजी मंदिरला गेलो. हा व्हिडिओ खूप मोठा होणार होता, त्यासाठी मी भाग 1 व भाग 2 केलेला आहे. चला तर मग अगोदर आपण जाऊया स्वामीनारायणच्या मंदिरावरती. हे खूप सुंदर असे मंदिर बघायला मिळाले. हे स्वामीनारायण मंदिर कात्रजजवळ नरे आंबेगाव येथे आहे. चला तर मग आपणसुद्धा स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेऊयात. आता आम्ही स्वामीनारायण मंदिराजवळ पोहोचलो. तिथे आम्ही गाडी अगोदर पार्क केली. इथे आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता. हिरवेगार अशी डोंगर खूप सुंदर दिसत होती. हे आहे स्वामीनारायण मंदिर. इथे 2 मिनिटाच्याच अंतरावरती पार्किंग आहे. आम्ही येथे 5 वाजेच्या सुमारास पोहोचलो, त्यामुळे ऊन हे जास्त लागत होते. आम्ही सर्वजण स्वामीनारायण मंदिराकडे जाण्यास निघालो. इथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी बऱ्याच काही खेळणी व ॲक्टिव्हिटीज होत्या. या 6 सुमारास सुरू होतात. स्वामीनारायण मंदिरमध्ये जात असताना आजूबाजूचा परिसर, चाफ्याची झाडे खूप सुंदर आहेत आणि खूप भरगच्च अशी चाफ्याची फुले त्याला आलेली होती. हे आहेत स्वामीनारायण मंदिराजवळचा आजूबाजूचा नजारा. खूपच सुंदर असे हे स्वामीनारायण मंदिर आहे आणि त्यापेक्षाही आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा खूप सुंदर असा हा आहे. हे आहे मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचे प्रवेशद्वार. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास व फोटो काढण्यास मनाई होती, त्यासाठी मी हा व्हिडिओ बाहेरून घेतलेला आहे. मंदिराच्या बाहेरून देवांच्या बऱ्याचशा अशा मूर्ती तिथे आहेत आणि कोरीवकाम नक्षीकाम खूप सुंदर असे केलेले आहेत. हा आहे तेथील सुंदर असा हा दरवाजा. आम्ही मंदिराला एक फेरा घालून बाहेर निघालो आणि बाहेर तिथे फोटो काढले. त्याचे काही फोटो. मंदिराच्या बाजूचा परिसर. सुंदर असे हे मंदिर आहे. तुम्ही या स्वामीनारायण मंदिराला अवश्य एकदा भेट द्या.
सूर्यास्त होण्याची वेळ असल्यामुळे इथे सूर्य हा मंदिराच्या आडोशाला खूप सुंदर असा हा दिसत होता. हे चरण पादुकांचे दर्शन व इथे हा कावळा पाणी पिण्यासाठी आलेला आहे. खूप अशी सुंदर फुलांची झाडे इथे आहे. हे पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आम्ही हा आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतर बसलो एका झाडाखाली विश्रांती घ्यायला. मुलांना भूक लागल्या होत्या, त्यासाठी आम्ही आणलं थोडासा नाश्ता व इथे थोडासा नाश्ता केला. तुम्हाला आमची ही स्वामीनारायण मंदिर ट्रीप कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो इस्कॉन मंदिर येथे जाण्यासाठी. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी येथे भाग 2 केलेले आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओ भाग 2 हा बघायला विसरू नका. तिथे खूप सुंदर असे इस्कॉन मंदिर व बालाजी मंदिर आहे.